नमस्कार. 10वी 12वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना सगळ्यात अगोदर माझा नमस्कार. आजची महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणजे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये ज्या काही 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या होणार आहेत त्यांच्यासाठी अगोदर 12वी 2 फेब्रुवारीपासून आणि त्याच्यानंतर 10वीच्या प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षा या बोर्डाच्या नियमानुसार बोर्डाचे ठरवून दिलेल्या टाइमटेबलनुसार घेण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत त्यांचे मार्क्स कसे भरले जात होते त्या परीक्षांचे, म्हणजे कोणत्या प्रात्यक्षिक ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो किंवा तोंडी परीक्षा म्हणतो ओरल एक्झाम्स, तर यांचे मार्क्स हे ऑनलाईन पद्धतीने आता या परीक्षेपासून भरण्यात येणार आहेत आणि त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत आपण व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, कारण पहिलीच वेळ आहे. ते कसे भरायचे ते आपण नंतर बघणारच आहोत, परंतु बोर्डाने कुठल्या प्रकारच्या सूचना आजच निर्गमित केलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला भेट दिली असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल माझ्या चॅनलवर, सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील. बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा. तर बघूया आपण काय आहे नेमकं आजचं परिपत्रक, बोर्डाचं मार्क्स कसे भरायचे आहेत सविस्तर बघणार आहोतच. अगोदर पत्र बघा बोर्डाचं, आजच आत्ताच काही वेळापूर्वी प्राप्त झालेलं आहे, 15/1/2024 मकर संक्रांतीच्या दिवशी. पत्राचा विषय काय आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षा 2024 याचे प्रात्यक्षिक व अंतर्गत प्रॅक्टिकल अँड इंटरनल मूल्यमापनाच्या ऑनलाईन पद्धतीने गुण घेणेबाबतच्या सूचना निर्गमित करणेबाबत असा हा पत्राचा विषय आहे. आपण इथं वाचू शकतात की आतापर्यंत श्रेणी विषयांचे प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापन तथा श्रेणी विषयांचे म्हणजे प्रॅक्टिकल विषयांचे जे काही गुण आहेत ते OMR पद्धतीने घेतले जात होते. OMR पद्धतीने त्याच्यामध्ये OMR शीट यायची, त्याच्यामध्ये सीट नंबर असायचा, त्याच्यात मार्क्स आपण भरल्यानंतर पुढे परत जर समजा फॉर एक्झाम्पल 18 भरलेत तर एकाला आपल्याला गोल करावा लागायचा आणि बाजूच्याला म्हणजे तिकडे 8 गोल करावा लागत होता. युनिट प्लेस आणि 10 दोघं ठिकाणी आपल्याला गोल करावे लागत होते. ही अशी पद्धत आतापर्यंत सगळ्यांना माहिती होती, परंतु आता OMR पद्धतीने न घेता ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतचा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने हा जो काही कशा पद्धतीने सूचना देण्याच्या संदर्भात हा आजचं पत्र त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे सचिव आदरणीय अनुराधा ओक मॅडम यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. तर बघूया नेमक्या सूचना काय आहेत, कार्यपद्धती कशा पद्धतीने आहे, ऑनलाईन भरण्याची बाबतची जी काही कार्यपद्धती आहे ती कशी असणार आहे. बघा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र फेब्रुवारी मार्च 2024 प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादींची परीक्षांचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती. आता एक एक आपण बाबी समजून घेऊया. मित्रांनो, आता फेब्रुवारी मार्च 2024 या परीक्षेपासून इयत्ता 12वी व 10वीच्या प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण OMR गुणपत्रकांऐवजी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळा यांनी मंडळाच्या www.mahassboard.in या संकेतस्थळावरील इंटरनल आणि प्रॅक्टिकल मार्क्स आणि ग्रेड या लिंक मधून प्रचलित ऍप्लिकेशन भरण्यासाठी वापरत असलेला लॉग इन आयडी व पासवर्डचा वापर करून मंडळाकडे पाठवायचे आहेत. आता याचा अर्थ काय आहे बघा, जेव्हा आपण 12वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेत ते कॉलेजच्या किंवा शाळेच्या लॉग इन आयडीने भरलेत, आपल्याला अगोदर www. आणि म्हणजे अधिकृत जी काही बोर्डाची वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, त्याच्यावर जायचं आहे. त्याच्यावर गेल्यानंतर इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स आणि ग्रेड या लिंक मध्ये जायचं आहे आणि त्याच्यातून हे मार्क्स आपल्याला मार्क्स असतील ग्रेड असतील ते आपल्याला भरायचे आहेत. मग याच्यासाठी लॉग इन आय डी पासवर्ड कोणता वापरायचा, तर जेव्हा आपण फॉर्म भरले तेव्हा जो काही लॉग इन आय डी पासवर्ड आहे तो आपल्याला वापरायचा आहे. मग तो लॉग इन आय डी पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे कारण आपण ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत. लॉग इन आय डी त्याचा असतो जसा ज्युनियर कॉलेजसाठी J14/01/001 फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे,
नाही तर ज्यांचा खरोखर 14 01 001 _1 हा जो काही लॉग इन आय डी असेल ते म्हणतील की आमचा लॉग इन आय डी यांना कशा माहिती, ते फॉर एक्झाम्पल घेतलंय त्याच्यामुळे काही चिंता करू नका, त्याचा पासवर्ड माझ्याकडे नाहीये. आणि त्याच्यानंतर पासवर्ड आपल्याला दिलेले आहेत, त्या पासवर्ड मध्ये जाऊन आपण एंट्री करायची आहे. तिथे गेल्यानंतर मग आता गुण नोंदवण्याकरिता मेकर आणि चेकर कार्यपद्धती वापरलेली आहे. आता मेकर आणि चेकर कार्यपद्धती नेमकं काय आहे ते मी पुढे सांगणारच आहे. त्याकरिता सध्याचा लॉग इन आय डी, जसं 12वीला मी म्हटलं बघा, जे 14 01 002 14 03 005 असं जे काही असेल ते _1 आणि 10वीसाठी यस आणि जो काही त्यांचा इंडेक्स नंबर असेल _1. पासवर्ड वेगळा आहे, हा फक्त लॉग इन आय डी आहे. ह्या अनुक्रमे प्राचार्य मुख्याध्यापक यांच्याकडे असून त्यांनी चेकर म्हणून काम करायचं आहे. म्हणजे चेकर मेकर पद्धत म्हटलेली आहे. मेकर कोण असतील? ते विषय शिक्षक. आणि चेकर कोण असतील? तर त्या शाळांचे मुख्याध्यापक, नाही तर त्या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य. ठीक आहे. या मुख्य लॉग इन आय डी मधून सर्वप्रथम शाळा महाविद्यालयाच्या अधिकृत ईमेलवर जबाबदार प्रतिनिधीचा मोबाईल नंबर याची नोंद करायची. कुठेतरी एक जबाबदार व्यक्ती असेल, त्यांच्या मोबाईल नंबर आणि ईमेल शाळेच्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या अधिकृत ईमेल जो काही असेल तो आणि जबाबदार प्रतिनिधीचा मोबाईल नंबर यांची नोंद करायची आहे. तो दिलेला मोबाईल नंबर आणि तो ईमेल आय डी या दोघांवर ओटीपी येईल. आपल्याला ओटीपी व्हेरीफाय करण्यासाठी तिथं सूचना येईल. आपल्याला ईमेलवर आलेला ओटीपी आणि मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी तिथं टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट करायचा आहे. तो बरोबर असेल तर आपलं व्हेरिफिकेशन होईल, म्हणजे ते व्हॅलिडेट होईल, तेव्हा आपल्याला पुढे एंट्री करता येईल, पुढे जाता येईल. त्याच्यानंतर या मुख्य लॉग इन आय डी मधून कमीत कमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार मेकर युजर गुण नोंद करणारा तयार करणे आवश्यक राहील. बरोबर. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की मेकर कोण राहील? जो मार्क्स भरेल तो विषय शिक्षक. मग एक किंवा एकापेक्षा जास्त मेकर आपल्याला तयार करावे लागतील, कारण विषय जास्त असतील. खूप मोठ्या शाळांमध्ये खूप विद्यार्थी संख्या असते, त्याच्यामुळे एकच व्यक्ती मेकर असू शकत नाही, विषय शिक्षक सगळे मेकर असू शकतात. त्याकरिता मुख्य लॉग इन मधून युजर लिंक मधून, ती मुख्य लॉग इन मध्ये तुम्ही एंट्री केली, फॉर्म भरतात त्या लॉग इन मधून, तिथं युजर लिंक मध्ये एंट्री करायची. युजर ऍड करावा लागेल आपल्याला अगोदर, कारण मेकर तयार करावे लागतील. युजर ऍड करणं म्हणजे काय? मेकर तयार करणं, जे मार्क्स भरणार आहेत. त्याकरिता संबंधित युजरचं नाव, जो काही विषय शिक्षक असेल तो, मोबाईल क्रमांक, ईमेलचा आवश्यकता आहे. म्हणजे जो व्यक्ती तुम्हाला मेकर म्हणून द्यायचा आहे, तयार करायचा आहे, त्याची माहिती भरायची, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आयडी तुम्हाला लागेल. तदनंतर त्याखालील मेकर आणि चेकर लिंक वरून त्या युजरला मेकर असा रोल असाइन करायचा आहे. तिथं असाइन रोल असेल, तिथं असाइन रोल करताना आपल्याला मेकर असा त्याला असाइन रोल करावा लागेल. सद्यस्थितीत केवळ मेकर हा रोल असाइन करावा. तसेच नव्याने ऍड केलेल्या युजरचा पासवर्ड हा त्याच्या नोंदवलेल्या ईमेलवर प्राप्त होईल. मुख्य इनबॉक्स मध्ये ईमेल प्राप्त न झाल्यास स्पॅम फोल्डर मध्ये पाहावे. म्हणजे बघा, जो मेकर तुम्ही तयार करणार आहात ज्या विषय शिक्षकाला, त्याने त्याचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्या ईमेल आय डी वर पासवर्ड येणार आहे. बरोबर. म्हणजे तो फक्त त्यालाच माहिती असेल, त्याचे मार्क्स तो एंट्री करेल, त्यालाच त्याचा पासवर्ड माहिती असेल आणि हा त्याच्या नोंदवलेल्या मेलवर येणार आहे त्याचा पासवर्ड. तो इनबॉक्स मध्ये बघा, काही वेळेस स्पॅम मध्ये असतो आपल्या ईमेल मध्ये, काही वेळेस इनबॉक्स मध्ये, नाहीतर काही वेळेस स्पॅम मध्ये असतो. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता मेकर लॉग इन मध्ये विषय निहाय, माध्यम निहाय, त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्यांची कोरी पृष्ठे, ब्लँक मार्कशीट प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील. मेकर तयार झालेत, त्या त्या मेकरला त्यांचे त्यांचे विषय, म्हणजे विषय निहाय आणि माध्यम निहाय, तुम्हाला विद्यार्थ्यांची कोरी पृष्ठे, ब्लँक मार्कशीट, जसं OMR शीट यायचं तशा प्रकारे असेल किंवा वेगळं असेल, अजून आपल्याला माहिती नाही, तर तशा प्रकारचं कोर ब्लँक अशा प्रकारचं मार्कशीट तिथे येईल, ते उपलब्ध होईल. त्याच्यानंतर विषय निहाय प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर बैठक क्रमांकानुसार गुणांच्या श्रेणींच्या नोंदी घेऊन मेकर लॉग इन मधून त्याची SSC मार्क्स एंट्री ग्रेड या ऑप्शन मधून ऑनलाईन एंट्री करायची आहे. म्हणजे तिथं ऑप्शन असेल SSC मार्क्स एंट्री, 10वीला SSC मार्क्स एंट्री किंवा ग्रेड, जे काही जो काही जसा विषय असेल तसा, त्याच्यामध्ये जाऊन त्या त्या सीट नंबरला तुम्ही किती मार्क्स दिलेत, त्या मुलाच्या परफॉर्मन्स नुसार
आपल्याला मार्क्स द्यायचे. सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत प्रिंट काढून खात्री करता येईल. अगोदर प्रिंट काढून घ्यायची, खात्री करून घ्यायची. एखाद्या वेळेस जे काही आपण कीबोर्ड मध्ये बटन दाबणार त्याच्यावर चूक होऊ शकते, म्हणून प्रिंट काढून तुम्ही चेक करू शकता ती योग्य झाली आहे का नाही. एका विषयाच्या सर्व गुणांची श्रेणींची ऑनलाईन नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरता सेंड फॉर अप्रुव्हल टू चेकर हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. म्हणजे तुमची खात्री पटली की तुम्ही भरलेले मार्क्स आणि तुम्ही दिलेले मार्क्स बरोबर आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेंड फॉर अप्रुव्हल टू चेकर, चेकर कडे तुम्हाला अप्रुव्हल साठी पाठवायचं आहे. चेकर कोण असणार आहे, त्या त्या शाळांचे मुख्याध्यापक किंवा त्या त्या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य. या ऑप्शन मधून ते एनेबल होईल, म्हणजे तुमचे मार्क्स भरल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन दिसेल, कोणतं, सेंड फॉर अप्रुव्हल टू चेकर. त्याद्वारे सर्व पृष्ठी चेकर कडे तपासणीसाठी पाठवता येतील. तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते चेकर कडे जातील. अशा प्रकारे सर्व विषयांची पृष्ठे एंट्री करून चेकर कडे तपासणीसाठी पाठवायची आहेत. सगळे तुमच्या शाळेत तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जे जे विषय असतील ते सगळे तुम्ही चेकर कडे पाठवणार तुमचे मार्क्स एंट्री झाल्यावर. चेकर युजरला 12वी साठी जो काही लॉग इन आय डी दिला आहे, 10वी साठी जो काही लॉग इन आय डी दिला आहे, त्याच्यामध्ये मेकर युजरने पाठवलेली सर्व पृष्ठ एचएससी मार्कशीट ग्रेड या ऑप्शनमध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील. चेकरला म्हणजे एकदा मेकरने सेंड केल्यानंतर काय होतं की चेकरला एसएससी मार्क्स ग्रेड या ऑप्शनमध्ये ती पृष्ठ दिसतील. एकदा पाठवल्यानंतर 10वीचं असेल तर एसएससी मार्क्स ग्रेड अशा प्रकारे दिसेल. चेकर युजरने सर्व विषयाच्या गुणांच्या श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठ निहाय मान्य करावायचे आहेत, म्हणजे अप्रूव्ह करायचे आहेत. आता चेकरला हे नाही माहिती की कोणाला किती मार्क्स दिलेत, फक्त ते दिसतंय की सगळ्या विषयांना प्रेझेंट मुलांना मार्क्स मिळालेले आहेत किंवा नाही. पण चेकर हे नाही सांगू शकणार की एवढेच मार्क्स का दिले, तेवढेच मार्क्स दिले. परंतु त्यांना तिथं दिसेल आणि त्याच्यानंतर ते काय करतील, अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह झाल्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल, म्हणजे चेकर काय करतील, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य त्यांनी पाहिल्यानंतर, त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर ते सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल इकडे पाठवतील. ते ऑप्शन एनेबल दिसेल त्यांना तेव्हा, त्यांचे चेक झाल्यानंतर. आणि ते ऑप्शन एनेबल झाल्यानंतर त्या ऑप्शन मधून त्यांना हे सगळे विषयांचे अंतिम गुण कोणाकडे पाठवता येतील, बोर्डाकडे पाठवता येतील. म्हणजे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल याला क्लिक केलं म्हणजे ते बोर्डाकडे जातील. आपल्या कनिष्ठ महाविद्यालय शाळेमधील विद्यार्थ्यांची बैठक क्रमांक निहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदवलेल्या गुणांची फायनल प्रिंटआउट घेऊन सगळे मार्क झालेत टाकून झालेत, चेक झालं, चेकरने चेक केलं, त्याच्यानंतर काय करा, तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घ्या. त्यावर अंतर्गत बहिस्त परीक्षकांची स्वाक्षरी घ्या. आवश्यक जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी गुण तक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकाची स्वाक्षरी घ्या ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे. सगळ्याच गुण तक्त्यांवर प्राचार्य मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावायची आहे. आणि सदरची गुण तक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेला प्रचलित पद्धतीप्रमाणे सीलबंद पॅकेटामध्ये पॅकेटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव इंडेक्स नंबर घालून जमा करायचं आहे. तसेच गुण तक्तेची एक प्रत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करून ठेवायची आहे. मागची जी काही प्रोसेस होती, चेकरचे मार्क चेक झालेत, त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढा. जिथं जिथं अंतर्गत बहिस्त परीक्षकाची सही करण्याची आवश्यकता आहे तिथं तिथं सही घ्या. सगळ्या गुणपत्रिकांवर प्राचार्यांची मुख्याध्यापकांचा सही शिक्का करा आणि एका पाकिटा सीलबंद पाकिटामध्ये विषयनिहाय असेल जे काही असेल त्या पद्धतीने ते टाका. आणि तिथं इंडेक्स नंबर कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव सगळं लिहा. एक प्रत आपल्या कॉलेजकडे किंवा शाळेकडे जतन करून ठेवा. प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी देणार नाहीत त्यांनी आउट ऑफ टर्नची व्यवस्था वेळापत्रकाप्रमाणे करून दिली जाणार आहे. आणि त्या आउट ऑफ टर्न जेवढे मुलं परीक्षेसाठी वंचित आहेत तेवढ्याच मुलांचं पुन्हा आउट ऑफ टर्न या ऑप्शनद्वारे त्या शाळा आणि किंवा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त पद्धतीप्रमाणे जसं आता आपण पाहिलं मेकर चेकर लॉक इनचा वापर करून ते मार्क्स भरायचे आहेत. समजा आता काही वेळेस काय होतं की अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्र भरलेल्या आणि गुणांच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक तिथं येणार नाहीत, तिथं ऍडिशनल सीट नंबर उपलब्ध झालेले नाहीयेत, अथवा विषय बदल केला असेल मग तेव्हा ऐनवेळेस विषय बदल केलेला असेल, मग त्यावेळेस काय होतं की त्या विषयाला त्याचा नंबर दिसणार नाही. ज्या विषयात अगोदर भरलेला असेल त्या विषयाला नंबर दिसेल, पण ज्या विषयाला नंतर विषय चेंज केला असेल त्या विषयात त्याचे मार्क्स दिसणार, त्याचा सीट नंबर दिसणार नाही. मग अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पद्धतीने निर्धारित तारखेला जे काही असं सीट वगैरे असतं ब्लँक शीट त्याच्यामध्ये भरून ठरलेल्या वेळेस आपल्याला बोर्डाकडे ते जमा करायचं आहे.
तर अशा पद्धतीने ही वेगळी अशा प्रकारची सिस्टीम या वर्षापासून आलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे, स्टेप्स पण इथं अगदी सोप्या पद्धतीने दिलेल्या आहेत. अजूनही त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस मार्क्स भरायला सुरुवात होईल, ज्यावेळेस परीक्षा आपल्या तोंडी परीक्षा सुरुवात होतील, युजर मेकर तयार होतील, त्यावेळेस पुन्हा हा व्हिडिओ त्या ठिकाणी डिटेल पद्धतीने तयार करणार आहे, तेव्हाही चॅनलवर मी अपलोड करेल. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. अगदी सोप्या सोप्या स्टेप्स आहेत, कुठेही घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, फक्त चुका करू नका. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचे व्यवस्थित मार्क्स बोर्डाकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा चुका झाल्या त्याच्यानंतर आपणही पॅनिक होतो, आपले प्राचार्य मुख्याध्यापकही त्या ठिकाणी घाबरतात की बोर्डाची अशा अशा पद्धतीने अशा चुका झाल्यात तर काही वेळेस बोर्ड दंड पण आकारतं. आणि म्हणून अगदी शांततेने कुठलाही घोळ न करता अगदी सावधगिरीने आपण आपल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स भरायचे आहेत. कुठल्याही प्रकारे काही शंका असतील तर बोर्डाकडे विचारा. या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थँक्यू.